नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वी मॅथ्स सेकंडमधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाठीमागं 1.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहिलेले, त्यातले 3 आकडे. आता सेकंड क्वेश्चन आज आपण शिकणार आहोत. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे की एन ट्रायंगल पी क्यू आर पी एम 15. हा ट्रायंगल आहे पी क्यू आर, त्यातला पी एम दिलेला आहे पी एम 50, पी एम आहे 50, त्यानंतर पी क्यू 25, पी क्यू म्हणजे हा टोटल 25, पी आर 20, पी आर हा टोटल आहे 20, एन आर 8, एन आर हा 8 आहे, आणि स्टेट व्हेदर लाईन एन एम इज पॅरलल टू साईड आर क्यू यू रिझन, म्हणजे एन एम ही आर क्यूला पॅरलल आहे किंवा नाही. स्टेट व्हेदर पॅरलल आहे किंवा नाही ठरवायचे आणि त्याचं रिझन द्यायचं. तर आपल्याला थिअरम घालले, बी पी टी थिअरम आणि त्याचा कन्वर्स. जर एन एम ही पॅरलल असेल आर क्यूला तर हे दोन रेशिओ सारखे असतात, हे थिअरम होतं. म्हणजे इफ एन एम इज पॅरलल आर क्यू देन पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. त्याचं कॉन्वर्स काय? जर हे दोन रेशो सारखे असतील तर एन एम ही पॅरल होईल आर क्यूला. मग हे दोन्ही रेशो सारखे तर काय पाहिजे आपल्याला? तर त्यासाठी ह्या दोन्हींचे व्हॅल्यू माहीत पाहिजेत. हा टोटल दिलेला आहे 20, त्यातला हा 8, मग हा किती आहे? 20 मधून 8 गेला तर हा किती येणार आहे? 12, टोटल 25, त्यातला हा 15 गेला तर हा किती आहे? 10. आणि ते आपण साईडला करून दाखवूया. हे आत्ता काढले आपण पी एन, पी एन इज इक्वल टू काय सांगा? पी एन इज इक्वल टू पी आर मायनस एन आर, पी आर मायनस एन आर. पी एन इज इक्वल टू, पी आर किती आहे? 20 मायनस एन आर 8. मग पी एन इज इक्वल टू 20 मायनस 8 इज इक्वल टू आला 12. त्याच पद्धतीनं हा काढूया. हा टोटल आहे 25, त्यातला हा 15 म्हणजे हा 10. तर हा एम क्यू काढला आपण. एम क्यू इज इक्वल टू, त्याला रिझन लिहा पाहिजे, तर एम क्यू इज इक्वल टू, एम क्यू इज इक्वल टू पी क्यू मायनस पी एम, पी क्यू मायनस पी एम इज इक्वल टू पी क्यू आहे 25, मायनस करायचं पी एम 15, 25 मधून 15 गेले आले 10, एम क्यू काढला आपण 10. आणि ह्या दोन्हीचं रिझन काय? पी डॅश एन डॅश आर साईडला लिहा, आणि इकडं पी डॅश एम डॅश क्यू हे कोलिनियर आहेत, देअरफोर या पूर्णमधून हे मायनस केलं की हे मिळते आपल्याला. आता हे रेशो घ्या आपण, पी एन अपॉन एन आर घेऊया. नाव पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू 12/8, त्याला 4 भाग लावला तर किती? 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 3/2, त्याला नंबर देऊया फर्स्ट. सिमिलरली पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एम किती आहे? 15 अपॉन एम क्यू 10, त्याला 5 भाग जाईल, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, म्हणजे हे सुद्धा आलं 3/2, त्याला नंबर देऊया 2. देअरफोर हा रेशो आणि हा रेशो सेम आहे, 3/2 3/2. देअरफोर लिहितो पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. हे दोन्ही रेशो सारखे आहेत कशावरून? फ्रॉम 1 & 2, 1 आणि 2 वरून. हा रेशो आणि हा रेशो सेम आहे, देअरफोर बाय कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम आहे, बाय कॉन्वर्स ऑफ बी पी टी, देअरफोर बाय कॉन्वर्स ऑफ बी पी टी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या कॉन्वर्स वरून काय होणार आहे? हे जर रेशिओ सारखे असतील तर एन एम पॅरलल क्यू आर आर क्यू. देअरफोर बाय कॉन्वर्स ऑफ बी पी टी एन एम पॅरलल आर क्यू, एन एम ही पॅरल आहे आर क्यूला, हे प्रूव्ह केलं आपण.
reason by BPT, basic proportionality theorem. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, तुम्ही पुस्तकात पाहता अशी फिगर दिली आहे. थर्ड क्वेश्चन, एम एन पी हा अँगल वाय सेक्टर दिलेला आहे. इथं आहे 2.5, इथं 7.5. मी फाइंड करायचं आहे क्यू पी. क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल एम एन पी, इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज अ बाय सेक्टर ऑफ एंगल एन, एन क्यू इज बाय सेक्टर ऑफ एंगल एन, एम एन इज इक्वल टू 5, एम एन इज इक्वल टू 5, पी एन 7, पी एन आहे 7, एम क्यू 2.5, एम क्यू 2.5, देन फाइंड क्यू पी. क्यू पी काढायचं, मग आता हा आपल्याला अँगल बाय सेक्टर दिलेला आहे, मग तेच घ्यायचं. इन ट्रायंगल एम एन पी लिहून घ्यायचं, इन ट्रायंगल एम एन पी एन क्यू इज एन अँगल बाय सेक्टर ऑफ अँगल एन किंवा अँगल एम एन पी ते लिहायचं. आणि अँगल बाय सेक्टर असेल तर कोणता रेशो होतो आपण, एम एन अपॉन एन पी इज इक्वल टू एम क्यू अपॉन क्यू पी, किंवा इकडून एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू एम एन अपॉन एन पी. हेच लिहू आपण, एम क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू एम एन अपॉन एन पी, एम एन अपॉन एन पी. रिझन काय, अँगल बाय सेक्टर थेरम, अँगल बाय सेक्टर थेरम ऑफ ट्रायंगल. एम क्यू 2.5 अपॉन क्यू पी फाइंड करायचं आपल्याला, इज इक्वल टू एम एन, एम एन 5 आणि एन पी 7. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 इंटू क्यू पी इज इक्वल 2.5 इंटू 7, किंवा डायरेक्ट मग क्यू पी इज इक्वल टू या दोन्हींचा प्रॉडक्ट अपॉन हा, म्हणजे क्यू पी इज इक्वल टू 2.5 इंटू 7 अपॉन 5. प्रॅक्टिसनेच म्हणला इट्स अ वेल्स, या दोन्हींचा गुणाकार बरोबर हा असणार आहे, त्यातला मल्टिप्लाय 5 तिकडे डिवाइड होणार, मग डायरेक्ट क्यू पी इज इक्वल टू या दोन्हींचा प्रॉडक्ट अपॉन 5. जे ते एकदम भाग लावा, अडीच आहे 5 आहे, अडीच एक अडीच, अडीच दोन 5, बेक के बे बे 3 6 1 राहिला 10, बे 5 10, म्हणजे क्यू पी आला 3.5. या पद्धत आपण अँगल बाय सेक्टरची प्रॉपर्टी वापरून हा क्यू पी काढलेला आहे. नंतर फोर्थ एक्झाम्पल आहे,